बड़ी खबर, प्रफुल्ल पटेल ने कहा धान को देंगे 2,500 रुपए और गरीबों को महीने के 6,000 रुपए। राष्ट्रवादी कांग्रेस के राष्ट्रीय नेते सांसद प्रफुल्ल पटेल ने कहा कि हम खोखले वायदे नहीं करते हैं, हम सत्ता में आए तो किसान के धान फसल के लिए प्रति क्विंटल 2,500 रुपए और राहुल गांधी रुपए और बोनस भी देंगे। साथ ही में कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी ने गरीबों के लिए साल के 72,000 रुपए देने की घोषणा की, उसका समर्थन करते हुए हम गरीबों को हर माह 6,000 रुपए जरूर देंगे। प्रफुल्ल पटेल ने भी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के राष्ट्रवादी कांग्रेस आघाड़ी के उम्मीदवार नाना पंचबुदे के लिए धुआंधार प्रचार की शुरुआत की। प्रफुल्ल पटेल ने लाखांदूर तहसील के भागड़ी आयोजित प्रचार सभा में भाजपा सरकार की जमकर खिंचाई की और उपस्थित मतदाताओं से घड़ी की बटन दबाकर विजयी बनाने की अपील भी की। सभा को जिला परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे और जिला परिषद संसद सदस्य मनोहर राउत ने भी संबोधित किया। इस अवसर पर जिला बैंक के अध्यक्ष सुनील फुंडे, अविनाश ब्राह्मणकर, डॉक्टर अजय तुमसरे के साथ जीपी सदस्य और भारी मात्रा से मतदाता उपस्थित थे। आइए देखते हमारे भंडारा ब्यूरो चीफ निशांत लांजीवार की खास खबर। सार्वत्रिक लोकसभा निवडणुकी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस को महाआघाडीचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहिलेले भंडारा गोंदिया जिल्ह्याचे सुपुत्र राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब, त्यांच्यासोबत प्रामुख्याने उपस्थित राहिलेले भंडारा बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे, आमच्या भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेशभाऊ डोंगरे, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार सन्माननीय नानाभाऊ पंचबुद्धे यांच्या घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताधिक्याने आपल्याला विजयी करायचे आहे। विजयी कशासाठी करायचे आहे सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल सांगणार आहे। तत्पूर्वी सन्माननीय प्रफुल्लभाईला एक विनंती करू इच्छितो, हल्ली आचारसंहितेचा काळ असल्यामुळे ती जाहीररित्या मागणी करता येत नाही, परंतु लाखांदूर तालुक्याची एक समस्या जी ज्वलंत आहे, प्रशासनाच्या स्तरावर दरवर्षी मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान ती आम्हाला सोडवावं लागतंय। मी सन्माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांच्याशी संपर्क केला, आपला इटियाडो जो आहे त्या इटियाडोचं पाणी आपल्या चुरबन नदीला आल्याशिवाय आपल्या नदीकाठावरची जी पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्यांना पिण्याचं पाणी मिळत नाही आणि योगायोगाने लाखांदूर तालुका हा जंगल व्याप्त परिसर आहे, जंगलातील पानवटे खतम झाल्यामुळे जंगलातील वन्य प्राणी गावाच्या जाहीर नाल्यांमध्ये सांगितलं होतं अच्छे दिन आने वाले है। मी तुम्हाला प्रश्न विचारतो, या 5 वर्षांमध्ये अच्छे दिवस चांगले दिवस आले आहेत का? सांगा आले आहेत का? त्यांनी सांगितलं होत प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये आम्ही जमा करू, तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा झाले आहेत का? झाले आहेत का? अरे हो नाही म्हणाला आवाज काढला, 15 लाख सुद्धा जमा झालेले आहेत। त्यांनी सांगितलं होत शेतकऱ्याच्या मालाला आम्ही भाव देऊ, शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला का? आज शेतकरी जवळजवळ फिरत आहे, त्यांनी आपल्या देशामध्ये कर्जवाटी केलं, आतापर्यंत कर्जाचे कर्जमाफीचे पैसे मिळाले आहेत, कर्ज माफी झाली सुद्धा नाही। देशामध्ये ऑनलाईन सुरू केलं, ह्या ऑनलाईन मुळे शेतकऱ्यांना गोरगरिबांना ह्या विद्यार्थ्यांना लाईन मध्ये लावावं लागलं,
लाइन मध्ये राहून चार चार घंटे लाइन मध्ये शेतकरी राहत होता, त्यावेळेस आपल्याला किती त्रास झालेला आहे। विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप साठी ऑनलाइन मध्ये राहावं लागलं, ह्या ऑनलाइन मुळे देशाचा चौकट त्यांनी नरेंद्र मोदी यांनी करून टाकलेला आहे। आज आपल्याला नरेंद्र मोदीची साकार बदलायचं आहे। नोटबंदी केलं, ह्या नोटबंदीमुळे देशाचा नुकसान झालं। नोटबंदीमुळे आपले पैसे काढत असताना शंभर ते 150 लोक मरण पावले, त्याची सुद्धा त्या नरेंद्र मोदीला दया आली नाही। आणि हा हुकूमशहा राज्याची ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली घटना संविधान मोडण्यासाठी लागलेला हा नरेंद्र मोदी आहे। आपण हुशार झाला पाहिजे, या राज्य घटनेच्या भरोशावर आपण देश चालतो, या राज्य घटनेच्या भरोशावर आपला कारभार चालतो, ज्या राज्य घटनेमुळे आपल्याला न्याय मिळतो ती राज्य घटना बदलवायच्या कामी नरेंद्र मोदी लागलेला आहे। ह्या 5 वर्षात आपल्या गोरगरिबांचे काही काम केले नाही। काँग्रेसच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी निर्णय योजना आणलं, आपल्याला मातीचा तेल बंद झाला। ह्या मोदीच्या काळात मातीचा तेल मिळत नाही। आज लाईन गेली आपल्या घरी एक लिटर सुद्धा मातीचं तेल मिळत नाही। तो मातीचा तेल काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामुळे आपल्याला मिळत होता। ह्या सर्व गोरगरिबांच्या विरोधात ह्या सरकारने काम केलं आहे। म्हणून माझी पुन्हा पुनरावर विनंती आहे, आपण एक मताने ह्या सरकारला बदलवलं पाहिजे। आदरणीय प्रभू पटेल साहेबांना आणि सर्वांना काँग्रेस असो राष्ट्रवादी असो याला आम्ही एक मताने विनंती केली की प्रभू भाई तुम्ही वाईट दिवसामध्ये आपली लोकसभेसाठी उभे आले आणि आज 4 दिवस येत आहेत, तर तुम्ही वाराणार नाही असे म्हणाले। त्याने आपल्या अडचणी सांगितलं, मी तर चक्क या ठिकाणी धान भरण्याचा दिवस होता त्या ठिकाणी गेलो नाही, बाजूला लोकांमध्ये बसलो। आज भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रभूताची आवश्यकता होती, सर्व तळागाळातला माणूस प्रभू भाई प्रभू भाई प्रभू भाई म्हणत होते, परंतु प्रभू भाई एक फार मोठे महान नेता आहे। त्यांनी आपण उभारणार राहता हे सरकार जोडल्यामध्ये आल्यानंतर पहिल्या वर्षी बोनस दिला नव्हता, 2 वर्षानंतर बोनस नाही दिला, आणि यंदा काही ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बोनस नव्हता, 1740 भाव होता, 1750 ते भाव होता, बोनस नव्हता। आता चुनाव आला, तिथे राजस्थान मध्ये छत्तीसगड मध्ये पराभव झाला, म्हणून आता मार्च महिन्यामध्ये 500 रुपये 500 रुपये बोनस कोणाला भेटणार? कास्तकाराला की व्यापाऱ्यांना? जर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कटायच्या वेळी माहित झालं असतं की बाबा आम्हाला बोनस मिळणार आहे 500 मिळणार आहे, तर मग तुम्ही त्यावेळी विचार केला असता, मग तुमची मर्जी नंतर तिथे ज्याला भाव मिळाला असता तिथे तुम्ही केले। हे म्हणजे काय कोणाला बूट कमांडून राहिले का?
नरेंद्र मोदी आता 5 वर्षानंतर आठवण आली की मला कष्टकऱ्याला 6000 रुपये हेक्टरी प्रमाणे दरवर्षी द्यायचे आहे. 5 वर्षी आठवण आली. 5 वर्षांमध्ये निघून गेले आणि केव्हा केलं? परत इलेक्शनच्या तोंडावर. आता निवडणूक आली म्हणून तुम्हाला मध्ये काय खरेदी करायला निघाले का? मार्केटमध्ये माणूस मोठा म्हणजे बाजारमध्ये भेटतो तसा 6000 रुपये घोषणा केली, 500 रुपये बोनस घोषणा केली आणि मग तुमच्या हॉटेलमध्ये. अरे हातीचे दात दिसायचे वेगळे आणि खायचे वेगळे असते तसे याचे हे दाखवायचे जात आहे. तुम्हाला काय फायदा केला 5 वर्षात? तुम्हाला दरवर्षी 2000 पेक्षा जास्त भाव नाही मिळाला एवढे तुम्ही पहा 5 वर्षात. मग कुठे 3000 होता 2000? 5 वर्षांमध्ये एक एक कष्टकारांच्या 1000 रुपये क्विंटल मागे कमी जर मिळाले तर किती नुकसान तुम्ही एक एक माणूस हिशोब करा ना जरा. पण मला असं वाटतंय की तुम्हाला लोकांना 2000 पाहिजे होतं, 3000 नाही. कारण किती करायला 2000 लोकांना होते ना किती, 3000 किती करायला थोडं जास्त वेळ लागतो असं वाटत ना. मग कोणी घेत होता ते चांगलं नाही आणि हे नाही दिलं तरी हे चांगलं हे तुम्ही विचार करत नाही तुम्ही लोक असू द्या. पण हे 6000 रुपये घोषणा केल्यानंतर ते 2000 रुपये पण जे पहिली किस्त होती ते तुम्हाला मिळाली, 2-4 लोकांना मिळाली आपल्या जिल्ह्यामध्ये ते वापस केली. काल मी केवढा होतो केवढा देतो मी म्हणत होतो ते थोडे फार 6-5 लोकांना मिळाली ते वापस केले. आणि एका माणसाने विड्रॉ करून घेतले होते तर बँकेने सांगितलं जमा करा वापस. म्हणजे हे इलेक्शन आहे म्हणून तुम्ही हे इलेक्शन आहे म्हणून तुम्ही हे सगळं बोलता. बाकीचे दिवस तुम्हाला म्हणजे काय आमची आठवण राहत नाही. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की हे खोटारे लोक आहे. भारतीय जनता पार्टी जेव्हा जेव्हा येते शेतकऱ्यांच्या नुकसान करते. तुम्ही हा विचार करा, तुम्ही इतिहास बघा या 5 वर्षात. मग हे तुमची डबल इन्कम कसे करणार? पहिले अर्ज करायचे मग दुप्पट करायचे असं आहे का? विचार करा ना तुम्ही. मी म्हणतो म्हणून काय नाही. आता यावेळी आता मी तुम्हाला सांगतो या छत्तीसगडमध्ये काँग्रेस या सरकारला काँग्रेसने हमी दिली होती की आम्ही कष्टकऱ्यांना 2500 रुपये भाव देऊ. मी आज तुम्हाला इथे उभा राहून हमी देतो आमच्या सरकार उद्या येऊ द्या, कष्टकऱ्यांना 2500 रुपये हमी भाव आणि त्याच्यावर बोनस हे हमी देऊ. म्हणजे पहिल्या वर्षाचे सांगतो असं नाही का कायमस्वरूपी, म्हणजे पहिल्या वर्षासाठी सांगतो. या पुढे जाणारी मागणी वाढत नाही. हे लोक काय खोटा देतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं. प्रफुल्ल पटेल हलकी गोष्ट करायला उभा नाही जाणार. तुम्ही होट देव नको देव खोटा बोलू नाही जाणार. हे माणूस तुम्हाला बोलत की आम्ही देणार आणि करून दाखवणार. दुसरं तुम्हाला सांगतो राहुल गांधी परवा दिवशी जे सांगितलं आहे की जे अत्यंत गरिबीच्या रेषाखाली असणारे 20% कुटुंब आहे देशाचे ज्यांची आमदनी 12000 रुपये पेक्षा महिन्याची कमी आहे असे कुटुंब या कुटुंबाला 6000 रुपये महिने आम्ही देऊ हे जे राहुल गांधींनी सांगितलं आहे आम्ही त्यांचे सोबत काम करत आहोत. काँग्रेस राष्ट्रवादी एक आहे, एक गाड्याचे 2 पहिये आहे म्हणून आम्ही पण त्या घोषणा जे राहुल गांधींनी केली आहे त्याच्याही आम्ही अमलात आणू आणि गरीब लोकांना 6000 रुपये महिने कुटुंबाला द्यायच्या दर महिने जो त्यांनी निर्णय केला आहे त्याला आम्ही म्हणतो. मित्रांनो या लोकांनी 5 वर्षामध्ये कोणती योजना राबवली उलट जे होती आज गावामध्ये खूप सरपंच उभे होते ना आता कुठे गेले? हा सरपंच जिथे आहे मला सांगा सरपंच आहे बीआरजे पंच आहे ते बीआरजे कोणाला माहीत असेल तर ते प्रफुल्ल पटेल आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याला विशेष योजना आयोगाकडे एमएनएस न्यूज लाइव की खबर देखने के लिए एमएनएस हिंदी ऐप आज प्ले स्टोर से डाउनलोड करें और हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर करना बिल्कुल भी ना भूलें. नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाना ना भूलें. तब तक के लिए धन्यवाद.